भक्त प्रल्हादाची पॉझिटिव्हिटी। होळीचा दिवस होता, गट्टू चिंकी खूप टेन्शन मध्ये येऊन पुस्तक उघडून वाचत होते। हे चॅप्टर 3 वेळा वाचले तरीही काही समजत नाहीये, मी तर फक्त पान परततो आहे, मला पण काही समजत नाहीये। तेवढ्यात मम्मी तिथे आली आणि म्हणाली, मुलांनो आज सण आहे, जेवणात अनेक पदार्थ बनवायचे आहेत, जरा किचन मध्ये येऊन माझी मदत करा। हे ऐकून गट्टू चिंकी रागावले, हे काय मम्मी, तू बघत आहेस ना कि आम्ही अभ्यास करत आहोत, परवा एग्जाम आहे, आम्हाला टेंशन आले आहे, अभ्यास करू दे ना। हे ऐकून बिचारी मम्मी तिथून निघून गेली आणि गट्टू चिंकी पुन्हा पाने पालटू लागले। रात्र झाली, बाहेर अंधार पडला, मम्मी पुन्हा मुलांच्या रूम मध्ये आली। चला मुलांनो, आपल्याला होळीचे दहन करण्यासाठी खाली जायचे आहे। हे ऐकून गट्टूला राग आला, तूच जा, आम्हाला नाही यायचे, आम्हाला चॅप्टर पूर्ण करायचे आहेत। हे ऐकून मम्मीला पण राग आला, किती नाटक करत आहात तुम्ही दोघे, आज सण आहे, सगळे जण आनंदात आहेत आणि तुम्ही इकडे फुगून बसला आहात, मला राग देऊ नका, गपचूप खाली चला। हे ऐकून गट्टू चिंकी रडू लागले। तेवढ्यात तिथे आजी आली, काय झालं सुनबाई, का ओढत आहेस मुलांना, बघा ना आई पूर्ण लॉकडाऊन मध्ये एकदा सुद्धा पुस्तकाला हात लावला नाही, मस्ती करत राहिले आणि आता एग्जाम जवळ आले आहेत तर नखरे करत आहेत, खाली नाही येणार म्हणत आहेत। आजी मुलांजवळ आली तशी मुले आजीला बिलगुन रडू लागली, आजी आम्ही काय करू, आम्हाला एकही चॅप्टर समजत नाही आहे, आम्ही खरच पूर्ण वर्षभर मस्ती केली, अभ्यास नाही केला, पण आता एग्जाम चालू होणार आहे, आता अभ्यास नाही केला तर फेल होऊ। हे ऐकून आजी हसली, बाळांनो तुम्ही घाबरला आहात, तुमचे माइंड डिस्टर्ब आहे म्हणून तुम्हाला वाचलेले चॅप्टर समजत नाही आहेत, आणि धैर्याने संकटाचा सामना कराल तर सगळे काही सोपे होऊन जाईल। सूनबाई होळी दहन करण्याची तयारी कर, मी मुलांना घेऊन येते। हे ऐकून मम्मी तिथून निघून गेली। गट्टू चिंकी तुम्हाला गोष्ट ऐकायची आहे, भक्त प्रल्हादची गोष्ट, ज्यामुळे तुम्हाला काम करायला पॉझिटिव्हिटी मिळेल। हो हो आजी, आम्हाला ऐकायची आहे। ऐका तर, खूप खूप वर्षापूर्वी एक राक्षस होता, त्याचे नाव होते हिरण्यकश्यप, त्याला एक मुलगा होता, तो खूप तेजस्वी आणि सुंदर सुशील होता, राक्षस कुळात जन्माला येऊन देखील तो राक्षसांसारखा नव्हता। समजलं, हाच आहे ना भक्त प्रल्हाद? हो हो, हाच आहे आपला हिरो भक्त प्रल्हाद, आणि कथेचा विलन आहे प्रल्हादचे वडील हिरण्यकश्यप। प्रल्हाद मनापासून देवाची भक्ती करत असे आणि सकाळ संध्याकाळ दिवस रात्र देवाचेच नाव घेत असे। हे बघून राक्षसांचा राजा हिरण्यकश्यपाला राग आला, कारण राक्षसांना देवाच्या नावाची अलर्जी होती। त्यांनी प्रल्हादाला खूप समजावले, मारले, झोडले, पण प्रल्हाद घाबरला नाही, देवाचे नाव घेत राहिला। मग काय, हिरण्यकश्यप अजून रागावला, त्याने आपली बहीण राक्षसीण होलिकाला बोलावले। होलिकाला एक वरदान मिळालेला होता, तिला आग जळू शकत नव्हती। हिरण्यकश्यपने होलिकाला सांगितले, प्रल्हादला मांडीवर घेऊन जळत्या चितेवर बस, आगीचे चटके बसतील तेव्हा त्याचे डोके ठिकाण्यावर येईल। मग काय, होलिका प्रल्हादला मांडीवर घेऊन लाकडांच्या ढिगाऱ्यावर बसली, लाकडांना आग लावली गेली आणि पाहता पाहता चिता पेटू लागली, पण भक्त प्रल्हाद घाबरला नाही, आगीमध्ये सुद्धा तो डोळे बंद करून हात जोडून देवाचे नाव घेत राहिला आणि चमत्कार झाला। त्याच्या भक्तीवर प्रसन्न झाल्यामुळे त्याला आगीचा त्रास झाला नाही, पण राक्षसीण होलिका मात्र जोर जोरात ओरडू लागली आणि पाहता पाहता अंगीत आगीत भस्म होऊन गेली। तर समजलं मुलांनो, भक्त प्रल्हाद सारख्या छोट्या मुलाने निष्ठे आणि धैर्याने देवाची प्रार्थना केली आणि देवाला त्यांची मदत करण्यास भाग पडले।
यावर तुम्ही काय शिकलात? कितीही मोठे संकट असले तरी न घाबरता त्याचा सामना केला आणि आपले काम निष्ठेने केले तर कोणतेही संकट दूर होते।